आज सातारा जिल्ह्याला भेट देऊन इथे जे काही कोविड-19 बाबतीत काम चाललं आहे त्याची आढावा बैठक मी कराडला घेतली। सातारा जिल्ह्यामध्ये जे काही 116 केस आहेत त्यापैकी जवळजवळ 86 केस एकट्या कराड तालुक्यात आहे। सो खऱ्या अर्थाने तो एक हॉटस्पॉट आहे जिल्ह्याच्या दृष्टीने, जिल्हा रेड झोन मध्ये आहे आणि या ज्या काही ॲक्टिव्ह तिथल्या केसेस आहेत किंवा तिथे ज्या केसेस वाढलेल्या आहेत त्यासाठी आज कराडला भेट दिली। तिथलं कृष्णा मेडिकल कॉलेज जिथं आज कोविड पेशंट आहेत किंवा SDH त्याला त्याच्या बाबतीतही माहिती घेतली। आज भीतीला जिल्ह्यामध्ये 196 ॲक्टिव्ह केसेस आहेत, 20 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आणि 2 जणांचा आजपर्यंत दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। एकंदर कराड तालुक्याच्या बाबतीमध्ये आढावा घेतला असताना कराड शहर किंवा त्याच्या बाजूचा पेरी अर्बन एरियामध्येच प्रामुख्याने किंवा त्याच्या जवळच्या गावांमध्येच प्रामुख्याने या कोविड-19 प्रसार आढळून येतो आहे। इनिशियल केसेस जरी बाहेर गावून आल्या होत्या तरी नंतरच्या केसेसमध्ये तिथला स्थानिक प्रसार त्याला कारणीभूत दिसतो आहे आणि त्या दृष्टीने तिथं जे काही सध्या आज आपण तिथल्या एका महाविद्यालयातनं पहिले केसेस डिटेक्ट झाल्या आणि त्यानंतर काही त्याच्यामुळे नंतर त्यांचे कॉन्टॅक्ट्स वाढत गेले, तिथे काय प्रिकॉशन कराव्यात याच्या बाबतीत महाविद्यालयाच्या डीन आणि तिथल्या मॅनेजमेंटला मी सूचना दिलेल्या आहेत आणि या सूचना ताबडतोब अंमलात आणल्या जातील आणि हे अंमलात आणल्यानंतर तिथून ज्या काही केसेस पसरत आहेत किंवा काही केसेस तिथं त्याचा मूळ आपल्याला डिटेक्ट झालेला आहे ते लक्षात आल्यानंतर आता त्याच्या सुधारणा केल्या जातील आणि हा प्रसार थांबवला जाईल। कराडमध्ये जे काही चाललेले तिथल्या एका कंटेनमेंट झोनलाही भेट दिली, आज साताऱ्यातल्या एखाद्या कंटेनमेंट झोनला भेटी दिली। या सर्व ठिकाणी जिल्हा प्रशासन पूर्ण प्रयत्न करत आहे, जिल्हा प्रशासन मग जिल्हाधिकारी असो, मुख्य कार्यकारी अधिकारी असो, पोलीस प्रशासन त्यांच्यावर पूर्ण लॉकडाऊनला मदत करत आहे आणि मला खात्री वाटते की ज्या पद्धतीने आपण पुढे जात आहोत हे लवकरच आटोक्यात आणता येईल। सुरुवातीला जरी केस जास्त निघाले असं वाटलं तरी एक सातारा जिल्ह्यामध्ये एक चांगली बाब अशी आहे की मोठ्या प्रमाणावर केसेस जरी निघाल्या असल्या तरी मृत्यूचं प्रमाण सुदैवाने अजून तेवढं वाढलेलं नाही, केवळ 1 to 1.67 आसपास ते मृत्यूचं प्रमाण येईल। लॉकडाऊनचं एन्फोर्समेंट चालू आहे, त्या बाबतीमध्ये जिल्हाधिकारी शासनाचे जे काही निर्देश आहेत ते लक्षात घेऊन आणि कंटेनमेंट झोन जे काही डिफाईन केलेले आहेत शहरामध्ये, सातारा शहरामध्ये, कराड शहरामध्ये आणि ग्रामीण भागांमध्ये, त्या आधारे त्याच्या बाबतीत निर्णय घेतील। मार्केट्सच्या बाबतीमध्ये ज्या थाटीच्या मार्केट प्लेस आहेत किंवा क्राउडेड मार्केट प्लेस आहेत त्या बाबतीत शासन निर्देशाप्रमाणे त्या मार्केट प्लेस काही दिवस बंद ठेवाव्या लागतील। लॉकडाऊन संपल्यानंतर किंवा परिस्थितीत सुधारणा झाली तर याच्यात निर्णय घ्यायचे अधिकार पूर्ण जिल्हाधिकाऱ्यांना आहेत आणि ते जिल्हाधिकारी घेऊ शकतील। कराड येथील जे उपजिल्हा रुग्णालय आहे तिथे सध्या आज काही कोविडचे पेशंट आहेत, परंतु जिल्हा प्रशासनाने ऑलरेडी त्याच्या बाबतीत निर्णय घेतला आहे की ते तिथून काढून ते पूर्णतः नॉन कोविड करायचं आहे आणि तिथं अल्टरनेटिव्ह दुसरं कोविड केअर सेंटर निर्माण केलं जाईल आणि या कोविड केअर सेंटरमध्ये जे असिम्प्टोमॅटिक किंवा सिरियस नसतील असे रुग्ण तिथं ठेवले जातील। बाकी कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये जिथं आपल्याकडे एक्सपर्टची सेवा उपलब्ध आहे किंवा ते कोविड केअरचं हॉस्पिटल म्हणून त्याला आपण डेसिग्नेट केलेलं आहे, तिथे जे क्रिटिकल किंवा ज्यांना खरंच सेमी क्रिटिकल किंवा क्रिटिकल यांना तिथं सेवा दिली जाईल, जिथं
ऑक्सिजनेशन त्याचबरोबर आवश्यकता पडली तर व्हेंटिलेटरवर तिथे त्यांना उपचार करायची तिथं सोय आहे. कराडला जी काही वाढते रुग्ण वाढलेले किंवा रुग्ण वाढलेले याच्या बाबतीत प्रामुख्याने असं दिसतं आहे की त्याला आपण SCW किंवा हेल्थ केअर वर्कर्समधलं जे ट्रान्समिशन झालं आणि त्याच्यातनं फर्दर पुढे थोडंसं त्यांच्या कॉन्टॅक्टनं जो ट्रान्सफर झालेला आहे त्याच्यामुळं थोडंसं तिथं रुग्णांचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि त्याबाबतीत ज्या काही करेक्टिव्ह स्टेप्स घ्यायच्या आहेत त्या करेक्टिव्ह स्टेप्स घेतल्या जातील आणि त्या तिथंसुद्धा निश्चित फरक दिसेल याची मला खात्री आहे. जिल्हाधिकारी महोदय आणि त्यांची पूर्ण यंत्रणा या बाबतीमध्ये पूर्ण म्हणजे ताकदीने काम करत आहेत. स्वयंसेवकांची याच्यात मदत घेतली जाती आहे. मला नाही वाटत की कुठल्याही प्रशासकीय ऑर्डरच्या बाबतीत काही संभ्रम आहे. जर का काही संभ्रम असला किंवा कोणाला काही क्लॅरिटी हवी असली तर या ऑर्डर्स जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर टाकल्या जातील आणि त्या वेबसाईटवरच एक ईमेल ID दिला जाईल. कोणाला काही क्वेरी असेल त्यांनी त्याच्यावर करावी. त्याची स्पष्टता त्याच्यामध्ये त्या ऑर्डरच्या बाबतीतली स्पष्टता त्याच्यात केली जाईल. एकंदर कोविड केअर सेंटर किंवा कोविडचे हेल्थ केअर सेंटर आणि कोविड हॉस्पिटल्स या तिन्हीच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने तयार केलेली आहे. आणि सध्या जो काही त्यांचा डबलिंगचा रेट आहे तो थोडा 4.7 आहे, 6.35 आहे. त्या 6.35 पासून त्यांना तो 10 जाण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावा लागेल. 10+ डबलिंग रेटच्या दृष्टीने आपण प्रयत्न करायला पाहिजे. आणि हा डबलिंग रेट वाढवण्यासाठी जे जे काही आवश्यक कंटेनमेंटच्या दृष्टीने निर्णय घ्यायचे ते जिल्हाधिकारी घेतील. ओपनिंग अप किंवा याच्या बाबतीमध्ये 17 तारखेपर्यंत वाट पाहायची का काही एरिया ओपन करायचा याबाबतीत जिल्हा स्तरावर निर्णय घेतला जाईल. पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन याबाबतीत निर्णय घेईल, संयुक्त निर्णय घेईल. मायग्रेशनच्या बाबतीत परिस्थिती अशी आहे की UP MP आणि बिहार या 3 राज्यांमध्ये त्यांनी आपल्याला संमती दिलेली आहे आणि त्या राज्यांमध्ये ट्रेन सोडवण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन नियोजन करत आहे आणि उद्या संध्याकाळी पहिली ट्रेन सोडण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येईल. किंवा जसंही रेल्वे प्रशासन आम्हाला क्लिअरन्स देईल त्या दृष्टीने उद्या संध्याकाळी किंवा परवा सकाळी ही पहिली ट्रेन सोडण्याचं नियोजन करण्यात येईल. साधारणतः 1100 ते 1200 दरम्यान पॅसेंजर्स झाल्यानंतर ट्रेननी त्यांची मुवमेंट करण्यात येईल. राज्याच्या अंतर्गत इतर जिल्ह्यांना जाणाऱ्याच्या बाबतीमध्ये परवानगी देण्यात येत आहे आणि ती परवानगी इंडिव्हिज्युअली जर का वैयक्तिक त्यांनी त्यांची सोय केली तर त्याबाबतीत परवानगी देण्यात येत आहे. धान्य वाटपाच्या बाबतीमध्ये केशरी धान्य वाटप 60% झालेलं आहे आणि 11 तारखेपासून मेचं अंत्योदयचं धान्य वाटप सुरू होईल. रोजगार हमी योजनेअंतर्गत साधारण 3500 लेबर आज कामावर आहेत. सर्व ग्रामपंचायतींमधनं रोजगार हमी योजनेची कामं सुरू व्हावी या दृष्टीने जिल्हा प्रशासनाला आज निर्देश देण्यात आलेले आहेत. आणि प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये शेल्फवर सफिशियंट किंवा आवश्यक तेवढी कामं आहेत. मजुरांची मागणी आल्यास त्यांना ते तिथं दिलं जाईल. एकंदर जिल्हा प्रशासन COVID-19 बाबतीमध्ये आवश्यक त्या सर्व पावलं उचलत आहे. थोड्याफार ज्या काही सूचना मला करायच्या होत्या त्या मी जिल्हा प्रशासनाला केलेल्या आहेत आणि मला खात्री आहे की या सूचनांच्या अंमलबजावणी केल्यानंतर निश्चितच ही परिस्थिती सुधारेल आणि COVID-19 परिस्थिती किंवा कोरोनाच्या प्रसाराची संक्रमणाची परिस्थिती आटोक्यात येईल. पुन्हा एकदा जनतेला तीच विनंती राहणार आहे की सोशल डिस्टन्सिंग आपण मेंटेन करावं. एक जोपर्यंत या रोगावर लस निर्माण होत नाही किंवा कोणतंही खात्रीलायक औषध उपलब्ध होत नाही तोपर्यंत आपल्याला सर्वांना याची काळजी घ्यायची आहे, ते लॉकडाऊन असो किंवा नसो.
मास्क वापरणं आहे पब्लिकमध्ये वावरताना किंवा समाजामध्ये वावरताना सोशल डिस्टन्सिंग ठेवणं आहे हँड हायजीन आहे वारंवार साबणाने हात धुणं आहे छोटे छोटे उपाय आहेत ज्याच्यापासून आपण कोविडचा संक्रमण टाळू शकता आणि सगळ्यात शेवटी अगदी महत्त्वाची आणि मी सगळं आपल्याला विनंती करेन की आपल्या घरातल्या ज्येष्ठांची काळजी घ्या तरुण बाहेर फिरून येतील कदाचित त्यांना कोविड होईलसुद्धा आणि झाला तर तो त्यांच्यासाठी तेवढा जीव घेणार राहणारही नाही दे मे कम थ्रू पण घरातले ज्येष्ठ आपले आईवडील आपले आजी आजोबा जे कोणी घरातले ज्येष्ठ आहे दुर्दैवाने त्यांना कोविड झाला तर तो कदाचित त्यांच्यासाठी जीव घेणार ठरू शकतो त्यांना जपायचं त्यांची जपण्याची जबाबदारी आपली स्वतःची आहे आणि ती आपण पार पाडली पाहिजे त्याचबरोबर ज्यांना हृदयरोग आहे ज्यांना किडनी विकार आहे ज्यांना अस्थमा आहे या सर्वांनी ऑफकोर्स डायबिटीस आणि हायपरटेन्शन आहे या सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे आणि या रोगाचा प्रादुर्भाव कसा होणार नाही या दृष्टीने त्यांनी काळजी घ्यावी ज्येष्ठ नागरिकांना काही मदत लागली तर माणुसकीचा धर्म म्हणून आपण त्यांना मदत करा ज्येष्ठ नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये असं केंद्र शासनाचे निर्देश आहेत आणि ती काळजी आपण घ्यावी लहान मुलं 10 वर्षाच्या खालची मुलं आणि 65 वर्षावरचे ज्येष्ठ नागरिक यांना बाहेर पडायची गरज पडणार नाही एवढी आपण काळजी घ्या आणि सर्व आपण रेड झोनमध्ये आहोत आपला जिल्हा रेड झोनमध्ये आहे म्हणून आरोग्य सेतू डाउनलोड करून घ्या आरोग्य सेतू आपल्या मोबाईलवर डाउनलोड करून आपल्याला कळेल की आपण आपल्या जवळपास कोणी एखादा कोविड पॉझिटिव्ह आहे किंवा कसे आणि ते तुम्हाला अलर्ट देईल म्हणून प्रत्येकाला विनंती आहे किंवा ते प्रत्येकाला बंधनकारक आहे की आपण आरोग्य सेतू आपल्या मोबाईलवर डाउनलोड केला पाहिजे धन्यवाद